देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक बैठक बोलवली होती, त्याच्यात मुंबईतना पण बोलवलं होतं, कर्नाटक मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण केले होते. मीडियाच्या मीडियाने जे दाखवलं त्याच्यामध्ये काल संध्याकाळी रात्री ती मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये जे काही ऐकायला मिळतं की बाबा तिथं आता बेळगावमध्ये कुठल्याही मराठी माणसाला तिथं जायला यायला कुठले अडवणूक होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. खरं तर आता हा प्रश्न न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यावर सुप्रीम कोर्टामधला निकाल काय लागतो तो न्यायव्यवस्थेच्या हातामध्ये आहे. माझं पहिल्यापासून मत आहे आणि मी आज पण पुन्हा तशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करीन. आज मी माझ्या माहितीप्रमाणे विनियोजन बिलाच्या संदर्भामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले होते, त्याच्या संदर्भात आजच 1 वाजता सह्याद्रीवर मीटिंग अर्थमंत्र्यांनी लावलेली आहे. त्याला मी मला त्यांनी बोलवलेलं आहे, त्यावेळेस पण मी हा विषय काढणार आहे की जे काही मुंबई ह्याच्या आधी दिल्लीला जाऊन त्यांनी रोहतगींना नेमणूक केलेली आहे, तशी आपल्या वतीनं लढण्याच्या करता ती केस मांडण्याच्या करता आपली बाजू अतिशय चांगल्या प्रकारे न्यायव्यवस्थेच्या पुढे जाण्याच्या करता हरेश साळवी साहेबांची नेमणूक त्या ठिकाणी करावी अशी मी आज पण उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि एकंदरीतच खरं याला फार उशीर लागला, कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद निर्माण त्या ठिकाणी केला. त्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली नसते तर हे मुद्देच पुढे आले नसते आणि वातावरण पण खराब झालं नसतं. गाड्या ज्या काही फोडल्या तोडल्या किंवा काळं फासलं किंवा काही मराठी भाषिकांना त्रास झाला तो पण त्रास झाला नसता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं जे काही वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर वेगवेगळ्या भागातल्या गावांच्या मध्ये मत प्रदर्शित झालं आणि आमचा विकास झाला नाही तर आम्ही जाणार अशा प्रकारची भावना वाढीला लागली, ती आपल्या राज्याच्या दृष्टीनं पण अडचणीची आहे. तसंही होता कामा नये, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली गेली पाहिजे की ह्याच्यातून कर्नाटक सरकारनी पण समंजस भूमिका घेतली पाहिजे आणि राज्य सरकारनी पण त्याच्यामध्ये म्हणजे अग्रेसिव्ह भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. उद्याच्या 17 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही जो मोर्चा काढतोय 4-5 वाजता आमची त्याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स पण आहे, पण त्याच्यामध्ये महापुरुषांचे होत असणारे जे बेतार वक्तव्य किंवा अपमानास्पद जे काही बोललं जातं तो जसा त्याच्यातला मुद्दा आहे तसा सीमा प्रश्नाच्या पण संदर्भातला मुद्दा आहे. आणि मागे तर अमित शहांनी शाहसाहेबांनी ज्यावेळेस मीटिंग घ्यायचं ठरवलेलं होतं त्यावेळेस पण मुंबईने एक वक्तव्य केलेलं होतं की मी जाईन नाही जाईन तो माझा अधिकारी वगैरे वगैरे, पण काल एकंदरीत त्यांनी थोडस समंजस भूमिका घेतली असं दिसतंय तरी. अर्थात तिथं जे ठरलंय त्याची कृती मात्र दोघांच्याकडनं म्हणजे महाराष्ट्राकडनं देखील आणि कर्नाटकाकडनं देखील घेतली गेली पाहिजे. त्यांनी पण त्याच्या पद्धतीनं कुठं अडचण होता कामा नये आणि एक पीसफुल अशा प्रकारचं वातावरण आपल्या महाराष्ट्रात आणि सीमा भागामध्ये जो भाग आपल्यामध्ये यावा अशी आपण आग्रही मागणी करतो, त्याच्यामध्ये तसं वातावरण तयार करण्याच्या करता सगळ्यांनी कबूल केल्याप्रमाणे वागलं पाहिजे. हा काल ती चर्चा तिथं झाली की बाबा हे ह्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, का हे घडलं, का अशा पद्धतीचं आंदोलन किंवा जो काही विरोध झाला तो झाला, ह्याच्यात जाणीवपूर्वक कुणी ट्विटरवर बातम्या सोडल्या आणि त्याच्यातनं लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्या भावनांचा उद्रेक झाला आणि उद्रेकून या सगळ्या गोष्टी घडल्या. आता काही जणांना असं वाटतं की हे कुणीतरी विरोधकांनी केलं, म्हणजे कुणावर तरी संशयाची सुई त्या ठिकाणी घेतली जाते. आमचं स्पष्ट म्हणणं आहे कारण आम्ही पण सरकारमध्ये काम केलं, आम्ही विरोधी पक्षात काम केलंय, आज पण विरोधी पक्षात काम करतोय. आम्ही कधी राज्याच्या एकसंगतेला देशाच्या एकसंगतेला धक्का लागणार नाही, ज्याच्यातून
कुठला तरी चुकीच्या गोष्ट आम्हा लोकांच्याकडनं कदापि घडणार नाही हा सातत्याने दृष्टिकोन आम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष ठेवत असतो. पण तरी पण जर कुठली शंका कुशंका ही केंद्र सरकारला वाटत असेल, दोन राज्यातल्या प्रमुखांना वाटत असेल, तर त्याच्यातलं दूध का दूध पाणी का पाणी पुढं आलं पाहिजे, पारदर्शकता त्याच्यामध्ये आली पाहिजे. आणि खरंच कुणी ह्याच्या मागचा मास्टर माइंड कशामुळे हे सगळं निर्माण झालं, कारण सगळं सुरळीत चाललेलं होतं, काही अशा पद्धतीचं निर्माण होण्याचं कारण नव्हतं. माझं स्वतःच मत आहे, माझं स्वतःच की मुंबई सर्वांनी जर तशा प्रकारचं स्टेटमेंट केलं नसतं, एका राज्याच्या प्रमुखांनीच ज्या राज्यामध्ये असणाऱ्या गावं आपण वर्षानुवर्ष महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून मागतोय, निपाणी कारवार बेळगाव हा सगळा परिसर, तिथल्याच बद्दलचं वक्तव्य झालं, मग नंतर जत गावांच्या संदर्भातलं वक्तव्य झालं, असे जे काही प्रकार घडले त्याच्यातून निश्चितपणे महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का लावण्याचं काम हे करतायत असं एक भावना महाराष्ट्रवासियांच्या मनामध्ये निर्माण झाली, सीमावासियांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं. या संदर्भामध्ये समित्या आतापर्यंत आपण बघताय अनेक समित्या नेमल्या गेल्या, अनेकदा आंदोलन झाली, अनेकदा चर्चा झाल्या. मला आठवत आहे पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळे मुख्यमंत्रींनी पण बैठका घेतल्या, अनेक वेळा ह्या घटना घडल्या, परंतु त्याच्यातून आपण की हा भाग आम्हाला मिळाला पाहिजे आणि कर्नाटक म्हणतंय की ह्याच्यातला एक इंचही भाग आम्ही तुम्हाला देणार नाही असं सतत पुढे आलं. ज्यावेळेस चर्चा होत असते त्यावेळेस काहीतरी सकारात्मक तोडगा निघण्याच्या करता समंजस भूमिका ज्याच्यातून दोन्ही राज्याला तिथं कुठं अस्मितेला धक्का लागला असंही चित्र घडता कामा नये. परंतु माझा अंदाज आहे हे बसल्यानंतर चांगलं निघावं ही आमची मनापासूनची भावना आहे, त्याच्याकरता आम्ही शुभेच्छा पण देऊ. पण आजपर्यंतचा इतक्या वर्षाचा अनुभव आणि इतक्या दिग्गज माणसांनी आजपर्यंत प्रयत्न केला, त्याच्यातले काही मान्य व्यक्ती तर आज आपल्यात हयात नाहीये, परंतु त्यांना कुठेही आजपर्यंत यश त्या ठिकाणी आलं नव्हतं. पूर्वी काहीतरी असा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला असं म्हणतात, ती रेल्वे लाईन आहे, त्या रेल्वे लाईनीच्या पलीकडचा भाग कर्नाटकामध्ये द्यायचा, बेळगावची रेल्वे लाईन म्हणतो मी, आणि रेल्वे लाईनीच्या अलीकडचा भाग महाराष्ट्रामध्ये घ्यायचा आणि बाकीची सगळी गावं घ्यायची, असं काहीतरी चर्चा झाली असं आमच्या ऐकवात आहे.